मानव समाचार मानवता के हक में मानव समाचार मी मुजम्मिल शेख थेट मालेगाव वरून रिपोर्टिंग करीत आहे। या ठिकाणी संदीप प्रभाकर शेवाळे यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर यांनी ठेवलेलं आहे। तर दादा काय सांगणार, किती बॅग आतापर्यंत या ठिकाणी भरलेले आहेत? या 30 ते 32 जणांनी जवळपास रक्तदान केलेलं आहे। स्वप्नील एक चांगला उमदा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता। सर पहिले मला एक सांगा, यांचं कितवा जन्मदिन आहे या ठिकाणी? त्यांच्या खऱ्या म्हणजे आठवणींना उजाळा करण्यासाठी हा एक त्याच्या मित्रपरिवाराने त्यांच्या संघटनेने MPCL आणि कुटुंबाच्या परिवाराने सगळ्या एकत्र येऊन असा मागच्या वर्षी दैदिप्यमान असा कार्यक्रम रक्तदानाचा घेतला होता। रक्तदान म्हणजे एक असा संकल्प आहे की जेणेकरून रक्ताचा एक थेंबही दुसऱ्याच्या कामात आला तर तो मोठा पवित्र त्या ठिकाणी असतो, आणि म्हणून हा संकल्प करून सगळ्या मित्रपरिवाराने मागच्या वर्षी जो कार्यक्रम घेतला आणि त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी यावर्षीसुद्धा त्याच प्रमाणे कार्यक्रम यांनी घेतला आहे। आणि एक आदर्श कार्यक्रम आहे, इतर कार्यक्रम स्मृतिदिन जागवण्यासाठी करण्यापेक्षा रक्तदान हे महान दान आहे, श्रेष्ठ दान आहे। आणि ते आपलं रक्त, कारण संदीपचा सुद्धा अपघाती या ठिकाणी ती घटना घडली होती, ड्युटीवर असताना अपघात झाला आणि तो त्या ठिकाणी म्हणजे इतका भयानक पद्धतीचा तो ॲक्सिडेंट होता, त्याच्यामध्ये प्रयत्नांची शर्त केली परंतु त्याला त्या ठिकाणी वाचवता आलं नाही। आणि त्या अपघाताच्या स्मृती या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होत्या। अचानकपणे हे कसं झालं आणि संदीप हा अशा पद्धतीचा कार्यकर्ता होता की सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार, आउटसोर्सिंगमध्ये जरी काम करत असेल तर सगळ्या पोरांची युनिटी करणं, त्यांचा अटेंडन्स जमा करणं, त्यांचा पगार काढणं, अशा पद्धतीचं चांगलं काम त्यांनी त्याच्या याच्यामध्ये केलं होतं। आयुष्य कमी मिळालं पण जरी तसं असेल तरीसुद्धा त्याने आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये सगळा मित्रपरिवार जोडला, त्यांना मदत केली, सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा भाग त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे। या मित्रपरिवाराने आणि संघटनेने असा संकल्प केला आहे की त्याच्या आठवणी या कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी दरवर्षी हा रक्तदानाचा कार्यक्रम छोट्या स्वरूपात जरी असेल परंतु त्याचा अर्थ फार मोठा आहे। आणि दुसऱ्याच्यासाठी हे देण्याचं काम हे या ठिकाणी करतायत, याला मदत सेवा ब्लड बँकेची आहे, ते डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा संकल्प या सगळ्या मित्रमंडळाचा आहे। आत्तापर्यंत साधारणतः 30 आसपास लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही कार्यक्रम चालणार आहे, म्हणजे आपली अपेक्षा 50 बॅगांची त्या ठिकाणी आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। आणि या सर्व कर्मचाऱ्यांना आणि सगळ्यांच्या वतीने MPCL संघटनेच्या वतीने, वर्कर्स फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी संदीपला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो। दरवर्षी प्रमाणे आपण हे कार्यक्रम ठेवतात रक्तदान शिबिर, पुढे काय करणार तुम्ही? संदीप शेवाळे हा सर्वांच्या मदतीला धावून जाणारा एक मित्र परिवार, खूप मोठा मित्र परिवारातला एक आमचा मित्र होता, तो सहकारी आम्ही गमावलेला आहे आणि त्याची लोकांना मदत करण्याची जी अपेक्षा होती ती सदैव आम्ही या मित्रपरिवाराच्या तर्फे आम्ही जागृत ठेवणार आहोत। मागच्या वर्षी आम्ही पॉवर हाऊस कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलं, याही वर्षी रक्तदान शिबिर घेतलं। दरवर्षी जशा जशा संकल्पना येतील या समाजाकरता, या देशाकरता हातभार लावण्याकरता जो मित्रपरिवार आमचा कॉम्रेड मित्रपरिवार आहे हा सदैव तत्पर राहणार आहे। रक्तदान शिबिरच नाही, काही सामाजिक काही गोष्टी असतील, कोणाला मदतीचा हात असेल, अनाथांना हा साथ असेल किंवा कष्टकरी कामगारांकरता साथ असेल, असे अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवण्याचा यापुढे भविष्यात विचार केलेला आहे। आणि ह्या खऱ्या अर्थाने संदीप दादाला आमच्या श्रद्धांजलीपर हे राहणारे ह्या असे उपक्रम राबवून त्यालाच खरं त्याच्या स्मृती जागवल्या जाणार आहे। म्हणून आमचा हा वर्कर्स फेडरेशन परिवार, MPCL सर्व कामगार मित्र या संदीप दादाच्या आठवणी सदैव जागृत ठेवण्याकरता सदैव तत्पर राहील, एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। संदीप शेवाळे हेच फार चांगले व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमचे वर्कर्स फेडरेशनचे GH वाघसाहेब, ललित वाघसाहेब, तसेच आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व टीम व मित्रपरिवार इथे जमलेले आहेत। तसेच रक्तदान देण्यासाठी सर्व मित्रमंडळी आलेली आहेत। आत्तापर्यंत चांगलं रक्तदान शिबिर झालं आहे आणि यापुढे असंच हो, ही सर्वांना नम्र विनंती की सर्वांनी सहकार्य करावे। मी राहुल जाट, वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष, आमचे संदीप शेवाळे आमचे खास मित्र, त्यांच्या स्मरणार्थी आम्ही आत्ता 2 वर्ष पूर्ण होत आहे तर आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे।
तर त्याचा प्रोग्राम इथं चालू आहे. आता चांगला प्रतिसाद भेटत आहे. किती भाग भरले काय आतापर्यंत? 30-32 झाले आहेत, तर अजून आता हळूहळू येत आहेत. 50-55-60 पर्यंत जाईल अशी अपेक्षा करतो. टार्गेट काय? टार्गेट आहे आमचं 50 आहेत, पण त्याच्यावरती जातील. अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी पात्र मानव समाचार.